नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्रांनो? आपण मागच्या व्हिडिओ मध्ये शब्दांच्या जाती पाहत होतो आणि त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रिया हेच प्रकार आपण पाहिलेले होते. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पुढचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे क्रिया विशेषणे, शब्दवेगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. ओके, या चार प्रकारांचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओ मध्ये करायचा आहे. सुरुवातीला आपण क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय त्याची व्याख्या आणि त्याचे उदाहरण आपण जाणून घेऊया. ओके, क्रिया विशेषण अव्यय. आता क्रिया विशेषण अव्ययाची व्याख्या काय आहे? तर क्रियापदांविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. ओके, तर अशा या क्रिया विशेषण अव्ययाची व्याख्या पाहून झाल्याच्या नंतर आपण उदाहरणांच्या माध्यमातून काय करूया ते स्पष्ट करूया. उदाहरण आहे बघा, हे पहिलं उदाहरण दररोज अभ्यास करावा. आता यामध्ये अभ्यास करण्याची क्रिया कशी होणार आहे? तर दररोज अभ्यास कसा करावा? तर दररोज, म्हणून या ठिकाणी दररोज हे या वाक्यात काय झालं? क्रिया विशेषण अव्यय. अभ्यास करण्याची क्रिया कशी होणार आहे? तर दररोज होणार आहे. दररोज या शब्दाने विशेष माहिती सांगितलेली आहे, म्हणून या वाक्यातील दररोज हे काय झालं? क्रिया विशेषण अव्यय झालं. आता आपण पुढचं आणखी एक उदाहरण पाहूया. बघा, जेवल्यावर पाणी भरपूर प्यावे. पाणी पिण्याची क्रिया, बरोबर आहे? क्रिया कोणत्या आहे? प्यावे म्हणजे पिणे, बरोबर. मग पाणी पिण्याची क्रिया कशी आहे? तर भरपूर, जेवल्यावर पाणी भरपूर प्यावे. पाणी कसे प्यावे? भरपूर प्यावे. म्हणजेच पाणी पिण्याची क्रिया भरपूर या शब्दाने अधिक माहिती सांगितली आहे. या वाक्यामध्ये भरपूर या शब्दाने क्रियापदाबद्दल क्रियेबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे, म्हणून भरपूर हे वाक्यातील काय झालं? क्रिया विशेषण अव्यय झालं. आणखी एक उदाहरण घेऊया. बघा, तिसरा आहे. बघा, देव सर्वत्र आहे. देव असण्याची क्रिया कशी आहे? तर सर्वत्र, देव सर्वत्र आहे, बरोबर की नाही? या वाक्यामध्ये सर्वत्र या शब्दाने क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे, म्हणून या वाक्यातील सर्वत्र हे काय झालं? क्रिया विशेषण अव्यय झालं. म्हणजेच बघा, या तिन्ही वाक्यामध्ये आपल्याला जे शब्दांना मी अधोरेखित केलेला आहे त्या शब्दाने क्रियापदांविषयी अधिक माहिती सांगितलेली आहे, म्हणून हे तिन्ही शब्द काय असणार आहेत या वाक्यामध्ये? क्रिया विशेषण अव्यय असणार आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? हे तिन्ही उदाहरण तुम्ही लिहून घ्यायचे. आता तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी क्रिया विशेषण अव्यय याचे काही उपप्रकार आहेत. ते उपप्रकार तुम्हाला परीक्षेला विचारले जात नाही, परंतु ते उपप्रकार तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मी ते तुम्हाला स्लाइड शोच्या माध्यमातून त्याचे प्रकार आणि उदाहरण दाखवणार आहे. ते तुम्ही नीट पाहायचं आहे आणि नोटबुक मध्ये तुमच्या लिहून घ्यायचे.
तर आता इतपर्यंत समजलं सगळ्यांना? ठीक आहे, आता आपण पुढचा प्रकार पाहूया। पुढचा प्रकार आहे शब्दयोगी अव्यय। शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला विशेषतः हे शब्द जोडून येत असतात। नाम सर्वनाम यांचे कार्य करणाऱ्या शब्दाला हे विशेषतः शब्द जोडून येत असतात। लक्षात आलं की एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे। शब्दयोगी अव्ययाचे काही आपण उदाहरण पाहूया की आपल्याला तो प्रकार व्यवस्थित समजेल। बघा उदाहरण आहे माझ्या शाळेकडे मैदान आहे। आता या ठिकाणी असा कोणता शब्द आहे की तो शब्दाला जोडून आलेला आहे? तर बघा पुढे कोणता शब्द आहे? पुढे नामाला जोडून आलेला हा शब्द आहे। बरोबर आहे, पुढे हा शब्द। म्हणून या वाक्यातील पुढे हे काय झालं? शब्दयोगी अव्यय। दुसरं उदाहरण आहे आपण पुढचा प्रकार पाहूया। पुढचा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय। आता उभयान्वयी अव्ययाची व्याख्या काय आहे बरं? दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। लक्षात आलं? आता आपण उदाहरणांच्या माध्यमातून हा प्रकार समजून घेऊ। उदाहरण आहे माझ्या दप्तरात वह्या आणि पुस्तके आहेत। आता या ठिकाणी कोणत्या शब्दाने दोन्ही वाक्याला जोडले आहे बघा? तर आणि या शब्दाने काय केलं आहे? दोन्ही वाक्य जोडलेली आहे। बरोबर आहे, म्हणून आणि हे या वाक्यातील काय झालं? उभयान्वयी अव्यय। आणखी एक आपण उदाहरण घेऊया। उदाहरण आहे
बघा ढग भरले तरी पाऊस पडला नाही। ओके आता या ठिकाणी कोणता शब्द आहे की त्याने जोडण्याचं काम केलेलं आहे? तरी। कोणता शब्द आहे? तरी। तर अशा पद्धतीने आणि त्यानंतर किंवा त्यानंतर तरी हे अविभाज्य शब्द या वाक्यातील काय झालं? उभ्यान्वयी अव्यय। आता आपण पुढचा प्रकार पाहूया। पुढचा प्रकार आहे तो म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय। केवळ प्रयोगाची व्याख्या पाहूया। उत्स्फूर्तपणे भावना प्रकट करणाऱ्या उद्गारवाचक अविकारी शब्दाला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात। काय म्हणतात? केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात। लक्षात आलं सगळ्यांच्या? नोटबुक मध्ये तुम्हाला ही व्याख्या लिहून घ्यायची। आता आपण याचे उदाहरण बघू आणि या उदाहरणांच्या माध्यमातून आपण स्पष्ट करू। विद्यार्थी मित्र आपण आता प्रकार पाहिले बरोबर की नाही? आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता तुम्हाला कोणकोणते उदाहरण कशा पद्धतीचे उदाहरण येऊ शकतात ते आता आपण थोडक्यात फळ्यावरती पाहणार आहोत। बघा पहिलं उदाहरण आहे पक्षाने घरट्या बाहेर झेप घेतली। यामध्ये बाहेर याला अंडरलाईन केलेली आहे बरोबर की नाही? आणि कंसामध्ये काय दिलेलं आहे? अव्ययाचा प्रकार ओळखा। आता मला सांगा आपण अभ्यासलेलो आहोत घरट्याला ते जोडून आलेला आहे या शब्दाला जोडून आलेला आहे हा शब्द। म्हणून या ठिकाणी बाहेर या शब्दाचा काय प्रकार असणार आहे? तर शब्दयोगी अव्यय। लक्षात
की, तर तिथे उत्तर काय असणार आहे की, छे मला ते जमणार नाही, बरोबर आहे। आता या वाक्यामध्ये छे ला अद्वितीय केलेले आहे आणि काय सांगितलं आहे अव्ययाचा प्रकार ओळखा असं सांगितलं आहे, बरोबर आहे। आता या ठिकाणी छे हे काय असणार आहे तर केवळ प्रयोगी अव्यय, काय असणार आहे केवळ प्रयोगी अव्यय। नंतर बघा त्याचं पुढचं उदाहरण, उद्या कचेरीला सुट्टी आहे, उद्या कचेरीला सुट्टी आहे, याच्यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे क्रिया विशेषण अव्यय आपल्याला ओळखायचं आहे। मग काय येणार आपल्याला सांगा त्याच्यामध्ये, तर उद्या हे या वाक्यातील काय झालं क्रिया विशेषण अव्यय झालं। तर अशा स्वरूपाचे आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि अशा पद्धतीने आपल्याला उत्तरे त्याची लिहायची असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दांच्या जाती यांचे क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय